पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री संजय राठौड़ के गढ़ कहे जाने वाले दिग्रस में एक सार्वजनिक बैठक कर रहे हैं। दिग्रस निर्वाचन क्षेत्र किसी की निजी संपत्ति नहीं है। ये निर्वाचन क्षेत्र हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे और पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के कारण खड़ा हुआ है। मतदाता समझदार हो गए हैं। शिवसेना नेता विनायक राउत ने चेतावनी दी है कि आने वाले चुनाव में ये निर्वाचन क्षेत्र तब तक किसी का नहीं रहेगा जब तक कि ये साबित न हो जाए। राठौड़चा बाले किल्ला हा नाही आहे, हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे। वोरा देवीच्या कृपेने ही भगवा जल्लोष जो उभा झाला होता तो आजही तेवढाच आहे। आणि ज्या पोहरा देवीच्या नावावर आजपर्यंत ज्यांनी स्वार्थी राजकारण केलं त्यांना त्याची जागा दाखवून देण्याचं काम उद्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उद्याच्या या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून इथला मतदार दाखवून देईल। काय सध्या महाराष्ट्रामध्ये बेईमानी लोकांची औलाद खूप मोठी फोफावलेली आहे। उपकारकर्त्याच्या तोंडाला पानं फोसायची आणि कृतज्ञपणे आपल्या राजकीय स्वार्थासाठी डबक्यामध्ये उडी मारणारे बेडूक राजकारणातले ह्या महाराष्ट्रामध्ये खूप आलेले आहे। आता काल परवापर्यंत काल दोन दिवसापूर्वी सुद्धा बेडूक उड्या मारणाऱ्या एका महामहिम त्या नेत्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या शिवसेनेच्या 25 वर्षाच्या आयुष्यापैकी 24.5 वर्ष माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या कृपेने माननीय उद्धवजी ठाकरेंच्या कृपेने तुम्ही राज्यसत्ता उपभोगली भरपूर काय कमवलं, गडगांच्या संपत्ती निर्माण झाली आणि आता त्याच उपकारकर्त्या शिवसेनेशी बेमानी करून त्या शेंडांच्या कंपूमध्ये जाऊन बसायचं काम ज्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेलं आहे।